मुंबईतील वरळी येथील एका घरातून 50 लाख रुपयाची रोख चोरून नेली होती. गेल्या 15 महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी लग्नातील पाहुणे मंडळीचा वेश परिधान करीत आरोपीला पकडले आहे. दादर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दुर्गम असलेल्या सायखेडा या देवकर याने 17 मार्च 2022 रोजी वरळी येथील वीर नरिमन रोडवरील संदीप जगन्नाथ देसाई यांच्या घरी ते पनवेल येथे त्यांच्या फार्म हाऊसवर पूजेसाठी गेली असता चोरी केली होती. या चोरीमध्ये त्याने तब्बल 50 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. त्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु आरोपीने खोटी चावी वापरून घरात प्रवेश केल्याने पोलिसांना संशय आला. देसाई यांच्याकडे प्रदीप कानडे हा व्यक्ती ड्रायव्हर म्हणून काम करीत होता, त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने देवकर याला खोटी चावी दिल्याचे सांगितले, असं दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुकुटराव यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे देवकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा शोध लागू शकला नाही. पोलिसांनी त्याचे नातेवाईक राहुल कुराटकर, मनीष परब, भूषण पवार आणि मंगला कुराटकर यांना अटक केली. देवकर याने राजस्थानमध्ये कार शोरूम केले होते, पण तिथेही त्याने लोकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान खारीतील देवकर यांच्या नातेवाईकांवर पोलिसांचे लक्ष होते. त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला असता आणि फोन ट्रॅक केले असता ते यवतमाळ तालुक्यातील दारव्हा येथील सायखेडा येथे कुणाच्या तरी लग्नाला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. प्रवासात असताना देवकर यांच्या भाचीचे लग्न असल्याचे पोलिसांना समजले. तो या लग्नाला येणार असल्याच्या अपेक्षेने पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. ओळखू येऊ नये म्हणून पोलिसांनी बारातीचा पोशाख परिधान केला होता. गर्दीत देवकरची ओळख पटल्यावर आम्ही त्याला दूर नेत अटक केली, असं दादर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण सांगळे यांनी सांगितले. देवकर याला महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असून त्याला 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.